तुमची काय प्रतिक्रिया या सगळ्यावर? मला आता आपल्या फोनोच्या माध्यमातून कळतंय की काहीतरी कायदेशीर प्रक्रिया चालू आहे किंवा न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत, मात्र ती संपूर्ण केस अभ्यासल्याशिवाय आणि न्यायालयाने नेमकं काय म्हटलेलं आहे ते वर्डिक पूर्ण वाचल्याशिवाय याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही. आणि वॉट एव्हर जे काही असेल ते सपोज टू याच्यामध्ये समजा शिवडी न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवलेलीही असतील तरी सुद्धा अजून पुढचे पर्याय आपल्याकडे असतात की आपण सपोज काही आपल्याकडून राहिलेली आहेत काही मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी किंवा युक्तिवादात जर काही गोष्टी राहिल्या असतील आणि ज्यामुळे ही हे काही घडलेलं असेल तर त्यापेक्षा वरिष्ठ न्यायालयामध्ये त्या सगळ्या त्रुटींची पूर्तता करत नव्याने हे प्रकरण मांडून पुन्हा नव्याने दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे मला नाही वाटत की फार त्याच्यावरती चिंता करावी. विषय गांभीर्यानं नक्की हाताळला जाईल, परंतु लगेचच नाही नाही मग संजय राऊत दोषीच आहेत वगैरे असं समजायचं काही कारण नाही. कारण मी आपल्याला अगदी कालच्या प्रकरणाची आठवण करून दिली पाहिजे की रश्मी बर्वे जात प्रमाणपत्रामध्ये जिथे निवडणूक आयोगाने सगळ्याच लोकांनी रडीचा डाव खेळत त्यांचं जात प्रमाणपत्र रद्दबातल ठरवलं होतं, काल माननीय न्यायालयाने दणका देत सांगितलेलं आहे की ते योग्य आहे म्हणून. त्यामुळे वरच्या न्यायालयात जर खाली काही आमच्याकडून त्रुटी राहिलेल्या असतील युक्तिवादामध्ये निश्चितपणे आम्ही वरच्या कोर्टामध्ये त्या आमच्या त्रुटींची पूर्तता करून नव्याने प्रकरणासाठी दाद मागू. सुषमाताई धन्यवाद आपल्या सविस्तर.